स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागात लाईट गेल्यामुळे अंधारात जयदीप आणि गौरीची टक्कर होते. त्यातच गौरीचं मंगळसूत्र जयदीपच्या टी शर्ट मध्ये अडकतं, त्यामुळे दोघंही काही वेळासाठी ऑकवर्ड होतात. त्यानंतर गौरी जयदीप पासून दूर होते आणि त्याच्यासाठी मेणबत्ती आणून देते. जयदीप काम करत असताना गौरी तिथे बेडपाशी झोपून जाते. काम आटपल्यावर गौरी तिथे झोपल्याचं जयदीप बघतो आणि तिला तिच्या अंथरुणावर झोपवतो. दुसऱ्या दिवशी शालिनीचे वडील दादासाहेबांनी माईंना भेटायला येतात. त्यांना पाहून सर्वजण खुश होतात. ते दादासाहेबांच्या तब्येतीची चौकशी करतात आणि जयदीपचं कौतुक करतात. इकडे जयदीप उशिरापर्यंत झोपला असतो. त्याला जाग येते आणि तो गौरीला किती वाजले असं विचारतो. तेव्हा ती 10 वाजल्याचं सांगते. हे ऐकून तो घाईघाईने उठतो आणि त्याला फाईल सबमिट करायची होती असं म्हणतो. तेव्हाच त्याला गौरी शालिनीचे वडील तुला भेटायला आल्याचं सांगते आणि त्याला आवरायला सांगते. जयदीप तयार झाल्यावर गौरी आणि जयदीप त्यांना भेटायला जातात. ते जयदीप आणि गौरीचं लग्न झाल्याबद्दल अभिनंदन करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. ते जयदीपला 5-स्टार स्पेशल हनीमून पॅकेज भेट म्हणून देतात. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जा आणि तुम्हाला जी फॅक्टरीसाठी जागा हवी होती ती लगेच मिळेल असं म्हणतात. जयदीपला शालिनीच्या वडिलांना तो फॅक्टरीसाठी जागा शोधतोय हे कसं कळलं याबद्दल आश्चर्य वाटतं. तेव्हा शालिनी तिने सांगितल्याचं सांगते. शालिनीचे वडील त्याला जागेविषयी सांगतात. मात्र जयदीप त्यांना त्यातून काय हवंय असं विचारतो. तेव्हा ते फक्त मदत करत असल्याचं सांगतात. हे ऐकल्यावर जयदीप त्यांची मदत घ्यायचं नम्रपणे नाकारतो. मला दादा माईंच्या पावलावर पाऊल ठेवून शून्यातून सगळं उभं करायचंय असं म्हणतो. हे सगळं झाल्यावर दादासाहेब त्यांच्या खोलीत माईशी यावर चर्चा करत असतात. तेव्हा गौरी येते. ते गौरीला हे घडलं ते कितपत योग्य होतं असं विचारतात. तेव्हा गौरी याचे परिणाम आपल्याला पुढेच कळतील असं म्हणते. माईंना गौरीचं म्हणणं पटतं. या मालिकेच्या आगामी भागात गौरी अंगण झाडत असताना अनिल तिथे येऊन तिचं तोंड दाबतो. गौरी अनिल पासून स्वतःला वाचवू शकेल का? आता काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शनिवार रात्री 9:30 फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.